मंडळातील कार्यकर्त्यांचा मेळावा महाविकास आघाडीचा पार पडला आहे. माडेचे आदित पवार गटाचे आमदार भोवनराव शिंदे यांनी देखील काल शरद पवारांची भेट घेतली. या भेटीचं सत्र मागील दोन वेळा देखील पार पडलंय. एक शरद पवार गटातले एक मुख्य घटक म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं, ठोस भूमिका काय यावर? बबनराव शिंदे तुतारेचे उमेदवार नसतील हे मी या अगोदर पण सांगितलं आणि आपल्याला आज पण सांगतो. बबनदादा शिंदे एवढे लाचार आहेत की जोपर्यंत त्यांचा स्वार्थ साध्य होत नाही तोपर्यंत ते अनेक वेळा चक्रा मारत राहणार. पवारसाहेब हे राजकारणातले पांडुरंग आहेत, अनेक येतात अनेक जातात. त्यांच्या मुलींनी, बबनदादांच्या मुलींनी सुप्रियाताईंना विनंती केल्यामुळं कालची भेट झालेली आहे. त्यांनी जयंत पाटलाला भेटायला सांगितलेलं आहे. विजयदादा, बळीराम काका साठे आणि पवारसाहेब जयंत पाटील हे या माढा विधानसभेच्या उमेदवाराचा निर्णय घेतील. मी इच्छुक नाही तर मी उमेदवार आहे तुतारीचा, त्यामुळं पुढचं बोलायचा प्रश्नच येत नाही. मीच उमेदवार आहे. जर झालं असं राजकारण काय घडू शकतं? मीच उमेदवार आहे असं घडायचा प्रश्नच नाही. राहुल गांधी, पवारसाहेब, उद्धव ठाकरे आले. आम्ही भाषणामध्ये सांगितले की या मतदारसंघात तुतारीचा पराभव फक्त रणजित शिंदे किंवा शिंदे कुटुंबातील उमेदवार असल्यावर होऊ शकतो हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि पण साहेबच देणार नाहीत, कारण प्रस्थापितांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे बघितलं जायचं. ज्यावेळेस हे सगळे प्रस्थापित गद्दारी करून निघून गेले त्यावेळेस सामान्य जनतेचा पक्ष अशी ओळख या पक्षाची निर्माण झालेली आहे हे आदरणीय पवारसाहेबांच्या पूर्णपणे लक्षात आहे. आणि आदरणीय पवारसाहेब ही ओळख सामान्य जनतेचा पक्ष हे कधीही कमी होऊ देणार नाही. कुठं तर संजय पाटील घाटणेकरांनी बोलताना मला सांगितले की भूमिपुत्राला न्याय मिळाला पाहिजे. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय? माळशिरस भागात, अकलूज भागात उमेदवारी जाऊ नये असं थेट म्हणणं आहे का? घाटणेकर पाटलांनी जो मुद्दा उपस्थित केला तो त्यांचाही बरोबर आहे. 3 लाख मतामध्ये प्रतिनिधित्व असावं हे ह्या तालुक्यातल्या जनतेला वाटतंय. आणि या तालुक्याच्या जनतेचा आवाज म्हणून त्यांनी त्यांची ही गोष्ट भाषणामध्ये सांगितली ती बरोबर आहे. परंतु पवारसाहेब, विजयदादा जे निर्णय घेतील त्याबरोबर मी आहे हे मी भाषणामध्ये सांगितलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.